बातमी आहे, रेल्वे ने प्रवास करणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेवर रविवारी 5 तासांचा जंबो मेगा ब्लॉक असणार आहे। तर गोरेगाव ते बोरिवली स्थानका दरम्यान रेल्वे मेगा ब्लॉक असणार आहे। तर सिग्नल आणि विद्युत खांबावरील तारांच्या दुरुस्तीचं काम यावेळी करण्यात येणार आहे। तर याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। पश्चिम रेल्वेवर रविवारी 5 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। मनोज, काय सांगाल, पश्चिम रेल्वेवर रविवारी 5 तासांचा जंबो मेगा ब्लॉक असणार आहे, तर याच पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रवाशांना काय अडचणींचा सामना करावा लागणार आहे? नक्की प्रज्ञा, तुम्ही बघितलं पश्चिम रेल्वेवरती रविवारी 5 तासांचा जंबो मेगा ब्लॉक आहे। हा मेगा ब्लॉक गोरेगाव स्थानक ते बोरिवली स्थानका दरम्यानचा असणार आहे। तुम्ही बघितलं तर रेल्वे स्थानकामधील मेंटेनन्स तसेच सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे धीम्या गतीच्या मार्गावरती ज्या रेल्वेवरतीच्या रेल्वे धावणार आहेत त्यांच्या फास्ट ट्रॅकवरती त्यांना फास्ट म्हणजे त्या वेगाने धावणाऱ्या मार्गावरती त्यांना घेण्यात येणार आहे। त्यामुळे भरपूर रेल्वेकडे हे रद्द देखील करण्यात आलेले आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून नागरिकांना देखील आवाहन केले गेले आहे की तुम्ही रविवारी जर प्रवास करणार असाल तर तुम्ही 10:30 ते 3:30 दरम्यान मधून प्रवास करा, कारण की मेगा ब्लॉक असल्यामुळे भरपूर ट्रेन या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सुरक्षित प्रवास करा। तसेच तुम्ही बघा, हा जो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे सकाळी 10:30 वाजता चालू होणार, ते आज दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे याच्या या मेगा ब्लॉक दरम्यान मेंटेनन्स आणि ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेला